जिल्हा परिषदेच्या वतीने कृषी महोत्सवात 10 स्टॉल लावण्यात आले आहेत। स्टॉल्सचे उद्घाटन पालकमंत्री, राज्यातले महसूल, दुग्ध व पशुसंवर्धन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। सोलापूर शहरातील लक्ष्मी विष्णू मिल कंपाउंड मधील कृषी विभागांतर्गत कृषी प्रदर्शनात महिला व बालकल्याण, समाज कल्याण, कृषी, स्वच्छ भारत मिशन, पशुसंवर्धन, उमेद, प्रधानमंत्री आवास असे एकूण 10 स्टॉल लावण्यात आले आहेत। या स्टॉलचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले। यावेळी आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान अवताडे, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, आयुक्त शीतल तेली उगले, मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, विठ्ठल साखर कारखान्याचे चेअरमन अभिजित पाटील, कार्यकारी अभियंता सुनील कटक धोंड, प्रकल्प संचालक उमेश कुलकर्णी, पशुसंवर्धन अधिकारी नरळे, शिक्षणाधिकारी संजय जावीर, समाज कल्याण अधिकारी सुनील खमीतकर, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव, उमेदचे जिल्हा अभियान व्यवस्थापक सचिन चवरे, विस्तार अधिकारी सचिन चव्हाण, अधीक्षक सचिन सोनकांबळे, अधीक्षक चंद्रकांत होळकर उपस्थित होते। महिला बाल कल्याण विभागाने पोषण, बाल संगोपन अशा विविध माहिती देणारे स्टॉल उभारले आहेत। या दालनाचे उद्घाटन पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, तर स्वच्छ भारत मिशनच्या स्टॉलचे उद्घाटन आमदार समाधान अवताडे यांच्या हस्ते करण्यात आले। कृषी विभागाच्या स्टॉलचे उद्घाटन आमदार सुभाष देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले। जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर यांच्या संकल्पनेतून विविध माहिती स्टॉल मधून उपलब्ध करून देण्यात आली आहे। पशुसंवर्धन विभागाने गावरान कोंबड्या स्टॉल मध्ये ठेवण्यात आले आहेत। शिक्षण विभागाने राईट टू एज्युकेशन व सायकल बँक व विविध उपक्रमांची माहिती दिली आहे। स्वच्छ भारत मिशन ग्रामीणने ODF प्लस, सांडपाणी व्यवस्थापन व घनकचरा व्यवस्थापन, वैयक्तिक शौचालय, सार्वजनिक शौचालय आदी विषयांवर माहिती सादर केली आहे। ग्रामपंचायत विभागाने RR पाटील स्वच्छ सुंदर गाव, माझी वसुंधरा पंचायत राज अंतर्गत गावातील विविध उपक्रमांची माहिती दिली आहे। उमेदने मिलेटवर विविध स्टॉल्स मध्ये विविध तृणधान्यावरील खाद्यपदार्थ ठेवले आहेत। तृणधान्यावरील पापड तसेच विविध खाद्यपदार्थांनी लक्ष वेधले आहे।